एक काम कर, 30 मिठाया 5 किलो गुलाबाच्या पाखल्या चांदीचा रथ आण सजवलेला असा जबरदस्त न बॅनर फिनर लाव भावा, न बॅनर वर काय लिहिशील, दादाचा हॅपी बर्थडे। एवढा खर्च कशाला? अरे मी उभा राहतोय ना आपल्या एरियात इलेक्शनला, म्हणून सगळं असं करायला लागतं बाबा। तुला राजकारणी व्हायचंय म्हणून हे चाललंय मग? अरे हे बाबा, हे लक्षात घे, राजकारणी असं होता येत नाही, काबाड कष्ट करायला लागतात। राजकारणी होण्यासाठी आपलं मन असं कमळासारखं स्वच्छ असायला लागतं, कार्यकर्त्यांच्या मनातले प्रश्न आपल्याला समजून घ्यायला लागतात, त्यांची ऊर्जा अशी योग्य दिशेने लावायला लागते, समाजामध्ये काय चाललंय त्या प्रश्नांची जाण असायला लागते, राजकारणामध्ये कष्टाची तयारी असायला लागते, मनामध्ये देशाविषयीचं प्रेम असायला लागतं, एका गोष्टीचं नॉलेज असायला लागतं। मला सांग एवढं सगळं तुला कसं माहित? पण साधी गोष्ट तुला सांगतो, मी गेले काही वर्ष आपल्या महाराजांच्या सानिध्यात आहे आणि महाराजांची ही स्वच्छ भावना आता माझ्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये अशी तल्लखपणे उतरलेली आहे, म्हणून माझी सुद्धा बुद्धी शार्प झालेली आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज जे राजकारणी मंडळी इथे येणार आहेत त्यांच्याविषयी मी अभ्यास केलाय। मना माझी एक रिक्वेस्ट आहे महाराज, मना पण त्यांना भेटवा, मना पण अभ्यास करायचा आहे आणि असं जबरदस्त राजकारणी बनायचंय। त्याने बोलो तू नी एवढा याचा खर्च होणार, भिकीला लागेला, तू जा आता येऊ दे। मंडळी आजचे आपले पहिले पाहुणे आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, शेतकरी व शोषित समाजाच्या प्रश्नांसाठी लढा देणारे काँग्रेसचे फायर ब्रँड नेते श्री नाना पटोले। मनापासून तुमच्या मंचावरती स्वागत। आपण बोलावलात त्याच्यामुळे जास्त आनंद झाला, आणि विशेष करून काय प्रशांतला मी सिनेमातच पाहत होतो आणि नाटकात बघत होतो, दुरून बघत होतो, पण आता जवळून बघतोय, थोडा रोड झाला। अजून दुसरे दोन पाहुणे आहेत आज आपल्यासोबत, त्यांनाही इथे आमंत्रित करूया। आपल्या तुफान फटकेबाजीने सभागृह दणाणून सोडणारे, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना खडतर प्रवास करून राजकारणात वेगळी उंची गाठणारे विधान परिषदेचे सदस्य प्रसाद जिला। या आमच्या महाराजांच्या खवय्ये नगरीत तुमचं फार मनापासून स्वागत। महाराजांच्या खवय्ये नगरीतच आम्ही जगत असतो। वा, पुढच्या गप्पा मारूया, पण त्याआधी आपल्या तिसऱ्या पाहुण्यांना इथे आमंत्रित करूया। जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी मनसे उभे राहणारे, त्यांच्या पाठीशी कायम उभे असणारे, रस्ते खड्डे मुक्त होण्यासाठी सरकारला अगदी धारेवरती धरणारे मनसेचे श्री नितीन सरदेसाई। आम्ही अशी शपथ घेतो, आम्ही अशी शपथ घेतो, माझ्या समोर मी जो पदार्थ बनवतोय, माझ्या समोर मी जो पदार्थ बनवतोय, त्याच पदार्थाचं मी कौतुक करीन, त्याच पदार्थाचं मी कौतुक करीन, आजूबाजूला जो पदार्थ बनतोय, आजूबाजूला जो पदार्थ त्याच्यावर प्रचंड टीका करीन, प्रचंड टीका करीन, बाकीच मी नंतर सांगतो, बस एवढंच आहे। अरे हेच तर महत्वाचं आहे महाराज। महाराज तुम्ही भांडणं लावतात। तीनही टेबलवरचं कृती आता थोडीशी अडलेली आहे कारण साहित्य थोडीशी कमी आहे, तर मला वाटतं पटकन आपण टास्क कडे जाऊया का? हां, या सर, नितीन सर, नाना सर आणि प्रसाद सर तुम्ही पुढे या। नाना मी म्हटलं तर आपल्याला भिजवायला घ्यायचंय, म्हणजे शंकर पाळ्यांचं, आणि नाना मोठं पाणी घालून ठेवलंय त्याच्यात। ठीक आहे, आपण पीठ ऍड करू शकतो की नाही नाना? त्याला काय थोडस पीठ कमी झालं, 10-12 आमदार ऍड केले जसं पीठ टाकून। शिक्षा काय बाळा? शिक्षा एकदम सोपी आहे। बरं, शिक्षेचं नाव आहे जत्रेतली मज्जा। बर, खेळ एकदम सोपा आहे, तुमच्या हातामध्ये रिंग दिलेली असते, त्या रिंग तुम्ही बरोबर त्या वस्तूवर टाकायचा, ज्या वस्तूवरती ती रिंग पडल वस्तू तुम्हाला मिळेल। नाना सर, पहिली रिंग तुमची पडलेली आहे कमळावरती, तुमचं मत काय याच्या विषयी? लक्ष्मी मातेच ते स्थान आहे आणि मी त्या दृष्टिकोनातून त्याला बघतो आहे, आणि या माध्यमातून देशामधली जी दारिद्र्यपणा आहे, गरिबी आहे, हे दूर व्हावी ही अपेक्षा माझी आहे, पण ज्यांच्याजवळ ज्याचा गर्व करतात ते त्याचा अर्थ उलटा लावतात। माझा अर्थ असा आहे, त्याच्यावरच नाही। दुसरं
सरांचं म्हणणं जे आहे त्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे सर? काय आहे आता मला जे मी जे जिंकलो आहे ते पावडर आहे. पावडर आहे हो. नानानी पावडर लावायचं काम. नितीन सर साबण त्याच्यावर जे तुमचं रिंग पडलंय. कसं आहे की ह्या सगळ्यांना साबणाची खरंच गरज आहे. सगळ्या याच्यामध्ये ते इतके बरबटलेले आहेत की तो मी जिंकल्यानंतर मी त्यांना देणार. मित्रो इस देश की भूमि मेरी माता है और इस माता को मैं नमन करता हूं. लवकर लवकर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. अच्छा वाह वाह. थ्री टू वन स्टार्ट. काय चाललंय काय कळत नाहीये. आजकालच्या राजकारणात सर्व केंद्रीय यंत्रणा आमच्या मागेच लागल्यात. त्यामुळे मी माझ्या भाषेत जर सांगायचं झालं ना तरी पडून जा. सर मला त्यांच्यापेक्षा ना यांचा अभिनय आवडतोय. नाव कळतंय पण सांगत नाही. संजय राऊत. मैं तबको देख लूंगा. मैं कुछ हो जाए मैं बताकर निकाल के लूंगा. निवडणूक आता काही दिवसात येतील काही महिन्यात येतील. मित्रमंडळी इथे पण आहेत. नितीन सर आहेत, नाना सर आहेत, यांनाच पर्टिक्युलर काही सल्ला द्यायचा असेल तर एक कुठला सल्ला? नानांना मला हेच सांगायचं आहे की नाना ज्या पक्षाचं नेतृत्व करतात ही त्यांची खूप मोठी संधी आहे. पण त्यांनी ज्या पद्धतीमध्ये हातात घड्याळ बांधून धनुष्यबाण उचललाय त्याच्यामुळे थोडीशी अडचण होणार आहे एवढी नानांना माझी विनंती आहे. बरं तेवढं सांभाळून राहा. सांभाळून राहा. आणि आमच्या सरांना? सरांचं इंजिन आता पेट्रोल टाकायची वेळ आली आहे. आगे आगे देखो होता आहे. ठीक आहे. नितीन सर तुमचा काय सल्ला आहे मित्रांना तुमच्या या दोन्ही? नाही मला आत्ता मी तिथे फ्युएल म्हणजे लागणारं जे वंगण आहे ते मला मिळालेलं आहे. राईट सर. त्यामुळे आमचे इंजिन आमच्या स्वतःच्या स्पीडने जोरात जाणार आहे. दुसऱ्या कोणी घालण्याची काही त्याची आपल्याकडे असणारी आवश्यकता वाटत नाही. आणि दुसरं मगाशी त्यांनी नकला फार त्या छान केल्या तर ते एवढ्यापुरतंच असू द्या. बाकी दुसरीकडे कोणाची तरी करायचा प्रयत्न करू नका. कसं लक्ष.